महायुतीचे सरकार पुन्हा एकदा राज्यात सत्तेवर आणण्याचा कोरेगावात, पण नामदार महेश शिंदे झाले भाऊ, विरोधकांच्या राजकारणावर उभं केलं प्रश्नचिन्ह। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी अमूल्य योगदान दिले आहे। सामान्य गिरणी कामगारांचा रिक्षा चालक असलेला एकनाथ शिंदे हा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, तर देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या ब्राह्मण नेतृत्वाने सिंचनासह महत्त्वाचे प्रश्न सोडवले, राज्याला देशपातळीवर क्रमांक एकचे राज्य बनवले, ज्याने मराठा समाजाला आरक्षण दिले, या नेतृत्वाचा विरोधकांना पोटशूळ उठला आहे। आपण 30-30 वर्ष सत्तेत असताना प्रश्न सोडवू शकलो नाही, मात्र एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रश्न सोडवल्याचा राग विरोधकांना आहे। सामान्य जनतेने आपल्याला सर्व काही देणाऱ्या माहिती सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचे आहे। हे सरकार पुन्हा एकदा राज्यात आणायचे आहे असं पण आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी करूया, असा निर्धार कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी केला। यावेळी ते प्रचंड भावुक झाले होते, त्यांना अश्रू अनावर झाले। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातर्फे नामदार महेश शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। कोरेगावातील अभिष्टचिंतन सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना नामदार शिंदे बोलत होते। व्यासपीठावर परिषदेचे माजी सदस्य संदीपभाऊ शिंदे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, कोरेगाव तालुका संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे अध्यक्ष विजयराव घोरपडे, नगराध्यक्ष सौ दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष शावराज फाळके यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। मला वाटतं जे जिथं उभं आहे तिथंच त्यांनी बसून घ्यावं। आपली पार्टीला हायपाय पार्टी नाही, रानातसुद्धा बसणारी पार्टी आहे। सगळ्यांनी हाय या जागेवर बसून घ्या पहिल्यांदा। चला चला जागेवर बसायचं, काय काळजी करायची, कारण नाही लय हायपाय पार्टी नाही। आप या बसा माझ्या जागेवर बसा, काय बसा बंड्या, पॅन्ट फाटते का, खाली बस, खाली बस, चल लवकर। वकील साहेब राजकारणात आहे, बसा खाली, बसा जागे खाली, चला। कोर्ट नाही हो, सभा आहे आपली। आज पहिल्यांदा मी जनतेत जाऊन वाढदिवस साजरा करतोय, वेगळंच काहीतरी झाल्यासारखं वाटतंय। कायम वाढदिवस साजरा करत असताना माझे गुरु काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या बरोबर जाऊन गोशाळेत काम करत का, गेल्या वर्षी आपण कुठली कामं केली नाहीत आणि पुढच्या वर्षी काय कामं करायचे आहेत याचं थोडंसं चिंतन या दिवशी करत असतो। पण माझा 25वा वाढदिवस असल्यामुळं तुम्ही सगळ्यांनी सांगितलं 25वा वाढदिवस चांगला साजरा केला पाहिजे। बंड्या सकाळी सकाळी पोरं आलेत खत्री साहेबांना, मला विचारतात साहेब तुमचं वय किती झालं, म्हणलं तुझ्यापेक्षा 5 वर्षानं बारका आहे, म्हणलं मी 25 वर्षाचा आहे मी आता। तेवढं 25वा वाढदिवस म्हणायला काही हरकत नाही। आज तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, सकाळपासूनच भैरवनाथाचा अभिषेकापासून दिवसाची सुरुवात झाली। भगवंताच्या नामस्मरणामध्ये तसं दिवसभर राहतो, पण सकाळी सकाळी दिवस चांगला गेला, तिथून खटाव तालुक्यामध्ये सगळ्यांना भेटलो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज इथं बसलेल्या सगळ्या प्रमुखांनी निर्णय घेतला होता की कोरेगाव मतदारसंघामध्ये आज सगळ्यांनी एकत्र यायचं। आणि आपण गेली 5 वर्ष काय केलं याच्या आठवणींना उजाळा द्यायचा। खत्री साहेब असतील, बोदेसर असतील, राजाभाऊ असतील, आमचे राहुलदादा असतील, नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष असतील, सर्व नगरसेवक, माझे मार्गदर्शक विजयभाऊ असतील, हे सगळे एकत्र आले आणि सगळ्यांनी ठरवलं
की गेली 5 वर्ष आपण काय केलं याचं थोडंसं चिंतन करायचं. मी त्याला मान्यता दिली, मग ठिकाण कुठलं शोधायचं. ज्या ठिकाणाला तुम्ही जिथं बसलाय या ठिकाणानं या कोरेगावच्या मातीतल्या 28,800 रुग्णांना जीवनदान देणाऱ्या पवित्र भूमीमध्ये घ्यायचं हे आपलं ठरलं. याच ठिकाणी आपलं पहिलं हॉस्पिटल चालू झालं. कोरोनाचा पहिली लाट होती, ज्या लाटेमध्ये भले भले गारद झाले होते, आम्हाला त्या औषधं माहीत नव्हती. हायड्रोक्युनिनसारखं एक औषध आहे आणि काही व्हिटॅमिन्स आहेत, याच्या जीवावरती आपण माणसं बरं करत होतो. या महाराष्ट्रातल्या नाही, जगातल्या कुठल्याच देशामध्ये उपचार पद्धती या ठिकाणी उपलब्ध नव्हती. त्यावेळेला कोरोनासारख्या महामारीमध्ये आपल्या मतदारसंघातल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी एकत्र येऊन कोरोनाच्या विरुद्ध जो लढा दिला ती लोक चळवळ या ठिकाणी उभी करायचं काम आपण केलं आणि त्यामध्ये आपण यशस्वी झालो. दुसरी लाट त्या मानानं सोपी होती, दुसऱ्या लाटेमध्ये फार अवघड गोष्टी नव्हत्या, परंतु संख्या खूप होती, स्ट्रेन खूप स्ट्रॉंग होता. पण औषधं काही उपलब्ध झाली, त्याच्यामध्ये रेमडेसिवीरसारखी इंजेक्शन्स जे संपूर्ण जिल्ह्याला जर 100 मिळत असतील तर आपल्या मतदारसंघाला 300-300 इंजेक्शन उपलब्ध करून द्यायचं काम आपण या ठिकाणी केलं. ही मोठी ताकद आज आपल्या लोकांना वाचवण्यासाठी या ठिकाणी उभी राहिली. कोरोनाचं काम झालं, याच पवित्र ठिकाणी माझ्या सर्व सहकारी मित्रांनी, आमच्या प्रत्येक गावच्या सरपंचांनी गावागावामध्ये फिरून, ताईंना पुढे येऊ द्या पाटील, त्यांना गावागावामध्ये फिरून त्यांनी भाजी आणली, काही मित्रांनी भाजीपाला भेट दिला, औषधं भेट दिली. प्रचंड शक्ती आमच्या पाठीशी या ठिकाणी उभी केली. खऱ्या अर्थानं फार मोठी शक्ती देण्याचं काम इथल्या जनतेनं केलं. कोरोनासारखी महामारीत आम्ही एखाद्या शत्रूप्रमाणे त्याच्यावरती आपली संघटना आपली पार्टी तुटून पडली आणि कोरोनाला नामोहरम करायचं काम याच ठिकाणी आपण केलं, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. कोरोना संपला, दुसऱ्या लाटेमध्ये आमचा शत्रू हळूहळू जागा व्हायला लागला होता, अपघातानं सत्तेत आला होता. सत्ता त्यांची नव्हती, अपघातानं ती आलेली सत्ता होती. पण आमचं ठरलं 100%, ज्या युतीतून आपण निवडून आलो त्या युतीला पुन्हा सत्तेत बसवायचा घाट आम्ही या ठिकाणी घेतला आणि पूर्ण ताकदीनं ठरलं. कसल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये बदल घडवायचा आणि तो बदल घडवायला मी यशस्वी ठरलो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून एक सरकार, एक ताकदीचं सरकार आम्ही महाराष्ट्र राज्याला देऊ शकलो याचा मला अभिमान वाटतो. आज आपण त्याची फळं चाखताय. 31 जानेवारी 2023 कोरेगाव मतदारसंघाच्या आयुष्यातला सुवर्ण दिन आला. या दिवशी फार मोठ्या प्रमाणावरती निर्णय या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला. कॅबिनेटमध्ये घेतलेल्या निर्णयामध्ये या कोरेगाव तालुक्याच्या जनतेला 2 TMC वाढीव पाणी देण्याचा निर्णय या महाराष्ट्र सरकारनं घेतला. हा अभूतपूर्ण निर्णय, आमच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण करणारा निर्णय होता. इतके वर्ष झाले या ठिकाणी जलसंपदा मंत्रीपद मिळालं होतं, पण आमचं पाणी सांगलीला देण्यामध्ये धन्यता मानणारे आमचे हे
जे आमचे भूमिपुत्र नव्हते त्यांनी आमचं पाणीसुद्धा सांगलीला देण्यामध्ये धन्यता मांडली होती. पण आम्ही भूमिपुत्र आहे. या कोरेगाव तालुक्यामध्ये फक्त 28% भूभाग आज सिंचनाखाली आहे. 72-78% भूभाग आजही पाण्यापासून वंचित आहे. आणि ते स्वप्न विजयराव भवनपासून सगळ्यांनी, अर्जुन वीर आहे तिथं, आमचे सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, आयुष्य पाण्याला लावलं तरी आज पिण्याच्या पाण्यासाठी तडफडत आहेत. ही अशा परिस्थितीमध्ये कोरेगाव तालुका होता. हा निर्णय झाल्यानंतर फायनल नोटिफिकेशन 2 ऑक्टोबर 2023 झालं आणि आपल्याला निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मी अभिमानानं सांगतो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांचं दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंना आपल्याला निवडून आणायचं ठरलं होतं आणि त्यासाठी आम्ही पायाला भिंगरी लावून संपूर्ण जिल्हा त्या ठिकाणी फिरत होतो. आमच्या विरोधकांनी प्रचंड अफवा पसरवल्या होत्या आणि माणसाची मती बिघडवायचं काम केलं होतं. बारामतीची भानामती एकेकाच्या डोक्यामध्ये घुसायला लागली होती. पण त्याच्यावरती मात केली. पूर्ण ताकदीनं या जिल्ह्यामध्ये काम करून आम्ही पालकमंत्री आदरणीय शंभूराजी देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, मी असेन, मकरंदाबा असतील, मदनदादा असतील, आमचे सगळेच नेते, सगळ्यांनी कंबर कसली, शिवेंद्रबाबा असतील, सगळ्यांनी कंबर कसली आणि मोदींना एक शिलेदार संसदेत पाठवायचं ठरवलं आणि तुमच्या सगळ्यांच्या ताकदीनं आपण श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसल्यांना त्या ठिकाणी दिल्लीच्या तख्तावरती बसवलं. प्रचंड मोठा या ठिकाणी आपण निर्णय केला आणि त्याची आता फळं तुम्हाला मिळत आहेत. पुण्यामध्ये बैठक झाली, कृष्णा खोरे विकास महामंडळाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये निर्णय केला, कोरेगाव तालुक्यातल्या जनतेला सुखी आणि समृद्ध करायचा निर्णय घेतला. 1,800 कोटीची सुप्रमाला मान्यता देण्यात आली आणि सदरचा निधी हा पंतप्रधान किसान सिंचाई योजनेतून घ्यायचा ठरलं. सदरचं प्रपोजल दिल्लीला पाठवलं. दिल्लीमध्ये जलशक्ती मंत्रालय, CR पाटील म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या पट्ट्याकडं आहे. हा पट्टा 12 वर्षापूर्वी गुजरातला गेला होता आणि गुजरातचं सरकार त्यांनी आणून दाखवलं होतं. आज जलशक्ती मंत्रालय त्यांच्याकडं आहे. आमचे त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत. आज त्यांच्या माध्यमातून या योजनेचा समावेश, लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झे कटापूरचा समावेश पंतप्रधान सिंचाई योजनेमध्ये होऊन टोकन म्हणून 22.5 कोटी रुपये आज आपल्या खात्यामध्ये पडलेले आहेत. ही फार मोठी उपलब्धी आज या कोरेगाव मतदारसंघामध्ये झालेली आहे. येत्या 3 महिन्यामध्ये 1,800 कोटी रुपये आपले मंजूर होऊन आपल्याकडे येतील. 2 महिन्याच्या आत आपल्याला कामाला सुरुवात करायचे आहे, टेंडर काढायचे आहेत रामुसवाडीपासून भाडऱ्यापर्यंत आणि भाडऱ्यातून पुढं पाणी नवले आमच्या नलवडेवाडीच्या त्या तलावात टाकून तळीये आणि बिचुकले दोन्ही तलाव भरून देऊरसहित पळशीसहित सगळीच्या सगळी गावं सिंचनाखाली आणायचेत. आमच्या विरोधकांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या. जलसंपदा मंत्रीपद असताना अरबवाडीच्या तलावामध्ये हनुमादादा एक मोठीच्या मोठी त्या ठिकाणी पाटी केलेली आहे. जशी ग्रॅनाईटवरती का मार्बल ग्रॅनाईटवरती एक पाटी लिहिती राहुल बापू खासदार, निवडून याच्या आधी 6 दिवस आधी पाटी लिहिती खासदार, तशीच एक पाटी अरबवाडीत आमचे तानाजी गोळे असतील, मनोज अप्पा असेल, त्यांना विचारा. आजही एक पाटी उभी आहे, त्या पाटीवरती लिहिले अरबवाडी तलावाची मंजुरी कुणी दिली म्हणून सांगितलं, त्यांच्या नेत्यांनी ह्यांच्या उपस्थितीत दिली. 2009 पासून एक थेंबर पाणी त्याच्यात पडलं नाही. आदरणीय या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे माजी सभापती आणि आमदार शंकरराव वाडणांना फसवायचं काम हे नेतृत्वानं केलं आणि त्यांना फसवून त्या ठिकाणी ती पाटी कोनशिला उभी केली.
आजही ती कोनशिला तशीच आहे आणि धरणही कोरडा आहे. मला आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद दिलं. मी पहिल्यांदा कुठला निर्णय घेतला असेल तर आरबवाडी धरणामध्ये पाणी देण्याचा निर्णय घेतला. आणि नुसता निर्णय घेतला नाही, मागच्या आठवड्यामध्ये त्याचं टेंडर टाकलं आणि आज शब्द देतो कसल्याही परिस्थितीत एक महिन्याच्या आत आरबवाडी तलाव भरल्याशिवाय इथं गप्प बसणार नाही. आज शब्द मी तुम्हाला देतो. परवा सोमवारी जी बैठक झाली कृष्णा खोरे विकास महामंडळामध्ये झाली, त्या बैठकीमध्ये इतिहासात पहिल्यांदा निर्णय केला गेला जे वाहून जाणारं पाणी आहे ते कॅनॉलमध्ये घालायचं आणि दुष्काळी भागांना द्यायचं. आज आम्ही पाणी सगळीकडे पसरवतोय, नदीमध्ये वाहून जाणारं पाणी सगळं उचलून सगळ्या दुष्काळी भागामध्ये भरून घेतोय. आता भाडव्याचा तलाव पुढच्या आठवड्यापासून भरायला सुरुवात करतोय. भाडव्याचा तलाव पण यावेळेला भरून घेतोय. इतिहासात कधीही असं झालं नव्हतं. एक दोन मिनिट थांबा. इतिहासात कधी असं झालं नव्हतं. आज आमच्या इथं त्रिपुटी गाव आहे, उन्हाळ्यात कायम नेते त्या ठिकाणी कोरडी ठणठणीत विहीर असायची. एवढा प्रचंड दुष्काळ असताना आम्ही त्या विहिरीत पाणी सोडलं आणि त्रिपुटीचा दुष्काळ संपवला. लासुरण्याचे आमचे नेते या ठिकाणी आहेत, भाऊंना विचारा, किसनराव भाऊ सावंतांना विचारा, यावेळेला लासुरण्याला ते असताना कायम दुष्काळ मिळायचा, यावेळेला एवढा प्रचंड दुष्काळ असताना साधा दुष्काळ मिळाला नाही. दोन वेळेला तलाव भरला म्हणजे आमच्या हक्काचं पाणी आजपर्यंत कुठं जात होतं, कुठं मुरत होतं याचा आपण अभ्यास केला. आपण यशस्वी झालो, सामान्य माणसाला न्याय द्यायला यशस्वी झालो, शेतकऱ्याला न्याय द्यायला यशस्वी झालो. आज तरुण मुलांच्या नोकऱ्यांसाठी परदेशात आम्ही पोरं पाठवली. एका हमाल करायला एका पोराकडून 2 लाख रुपये घेणारं हे नेतृत्व जे आमचं भूमिपुत्र नव्हतं, प्रत्येकाला लुटण्याचं काम या नेतृत्वानं केलं होतं, त्याला तिलांजली देऊन आम्ही पूर्ण ताकदीनं 350 ते 450 मुलं परदेशात त्या ठिकाणी नोकरीला पाठवली. आणि लवकरच या कोरेगाव मतदारसंघामध्ये 7 ते 7500 युवकांना नोकऱ्या मिळतील अशी प्रचंड मोठी कारखानदारी उभं करायचं काम या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे. आज युवकांना आपल्याला रोजगार द्यायचे, शेतकऱ्यांना पाणी द्यायचे आणि पूर्ण ताकदीनं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचे. बाडऱ्याचे भाऊ उभे आहेत त्यांना विचारा, राजू अप्पा आहेत त्यांना विचारा. चिलेवाडीसारखं एका कोपऱ्यातलं गाव आहे, पूर्वीची काय परिस्थिती होती, अत्यंत भयानक अशी परिस्थिती होती. आज चिलेवाडीमध्ये गेल्यानंतर मुंबई पुण्यापेक्षा सुंदर असे रस्ते त्या ठिकाणी आपण केलेत. भाडऱ्यामध्ये गेला तर भाडळं गाव ऐकणार ते कळत नाही, एवढं सुंदर काम या भाडऱ्यामध्ये झालं. या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं काम या ठिकाणी सुरू आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, खासदारकीला नॅरेटिव्ह वेगळा होता पण आता विधानसभा निवडणूक आहे. ज्या सरकारनं आमच्या माता भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीणसारखी योजना दिली त्याचा मी या मतदारसंघाचा प्रमुख आहे. परवा दिवशी तहसीलदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी अध्यक्ष असल्यानंतर बैठक घेतली. सगळीकडे स्क्रुटिनी चालते पण जेवढे अर्ज आले होते आमच्या 50,908 माता भगिनींनी त्या ठिकाणी आमच्याकडे अर्ज केले होते. त्या बैठकीमध्ये एका क्लिकवरती 50,908 माता भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं लाभार्थी करायचं काम आपण या ठिकाणी करून दाखवलं. या रक्षाबंधनाला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्या खात्यामध्ये 3,000 रुपये येणार आहेत. एवढा मोठी ताकद आज ह्या राज्य सरकारनं दिलेली आहे. एका बाजूला राज्य सरकार देतंय, 3 सिलेंडर मोफत दिलेत, शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंतची लाईट या ठिकाणी माफ केलेली आहे. आमच्या 65 वर्षाच्या वयोवृद्ध लोकांना वयोश्री योजना या ठिकाणी आणलेली आहे. त्याचा अवेअरनेस आमच्या इथल्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे.
65 वर्षाच्या वरच्या प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तीला आज या ठिकाणी 3000 रुपये महिन्याला स्टायपंड द्यायचं घोषणा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी केली. त्याचा लाभ आपल्याला सगळ्यांना द्यायचं आहे आणि ह्या सगळ्या योजना आपल्याला सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायच्यात. आज एका बाजूला देणारं सरकार आहे, सामान्य माणसासाठी लढणारं सरकार आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र 8 शिटा येऊन जणू काय देशाचं पंतप्रधान झाल्यासारखं तोंडाचा पट्टा चालवणारे विरोधी पक्ष आहेत. अरे काय बोलता, कुणासाठी बोलता, काहीही बोलत बसतात, चुकीच्या पद्धतीचे नॅरेटिव्ह पसरवतात. परवाच भाकरवाडीतलं मी उदाहरण दिलं सगळ्यांना. भाकरवाडीमधल्या एका ग्रुपमध्ये पडलं होतं, मुख्यमंत्री साहेब नको आम्हाला तुमचे 1500 रुपये, आम्हाला आरक्षण फक्त द्या. मी त्याला फोन केला, दादा तुला आरक्षण दिलेलं आहे आम्ही, तुला काय पाहिजे? म्हणलं आम्हाला 1500ची गरज नाही. म्हणलं तुझ्या घरच्यांनी ॲप्लिकेशन केलं आहे का? म्हणला केलं आहे. मला नाव सांग, ती पहिलं डिलीट करतो. म्हणलं असं कसं करायला येईल, सगळ्यांनाच मिळणार आहे, मला बी मिळणार आहे. तसं नाही, आत्ता दिलंय. डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे. खत्री साहेब, स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे. कोण पात्र आणि कोण अपात्र, तुम्हाला तुमचा आमदार माहिती आहे, गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे. या इलेक्शनला पुढं पुढं पाहणाऱ्यांची यादी काढा, आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबरमध्ये करू हा शब्द तुम्हाला देतो. 100% कार्यक्रम काढायचे ह्यांचा. मुख्यमंत्र्यांनी दिलं तरी त्यांच्यावर नावं ठेवायचं. आणि तुमच्या नेत्यांनी काय केलं? अरे तुमच्या नेत्यांनी आजपर्यंत जनतेला लुटायचं काम केलं. माझी मुलगी माझी जबाबदारी, हम दो हमारे दो, आता मुलगी मुख्यमंत्री करायचे. अरे 3 एकरामध्ये 32 कोटीची वांगी काढणारी ही मुलगी महाराष्ट्राची जर मुख्यमंत्री झाली, सगळं हेलिकॉप्टरनंच पळतली. अरे काय चाललंय, जनतेची नाळ असणारी लोक आपल्याला पुढं घ्यायचे. पोटशोळ कुठला आहे? पोटशोळ एकच आहे. अरे एकनाथ शिंदे रिक्षा चालवणारा होता, एका गिरणी कामगाराचा पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, हा पोटशिव पहिल्यांदा या घरंदाज लोकांच्या पोटात उठलेला गोळा आहे. दुसरा पोटशिव काय आहे? देवेंद्र फडणवीस मराठ्याचा नाहीये, ब्राह्मण आहे, तरी पण त्यानं आज मराठ्यांची घरं चांगली करण्यासाठी 1,00,000,000,000 रुपये सिंचनासाठी या ठिकाणी दिले आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सुखी आणि समृद्ध करायचं काम केलं. हा पोटशूळ सगळ्यांचा आहे, लक्षात घ्या. आणि ह्या पोटशूळमुळं आज ह्यांचं हृदय धडधडतंय. आपलं उभं आयुष्य गेलं, ज्या मराठा समाजाचं नाव घेत त्यांचं उभं आयुष्य गेलं, त्या मराठा समाजाला पाण्यापासून वंचित कुणी ठेवलं? हा मराठा समाजाचं नाव घेत त्यांचं उभं आयुष्य गेलं, त्या मराठा समाजाला पाण्यापासून वंचित कुणी ठेवलं? आज कोरेगाव तालुक्याचा 72% भाग सिंचनापासून वंचित आहे, त्याला कोण जबाबदार आहे? आज जो सिंचनापासून वंचित भाग होता, जो समाज आरक्षणापासून वंचित होता, याला आरक्षण द्यायचं काम पहिल्यांदा कुणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीसनं केलं. आणि म्हणूनच आज ह्यांच्या पोटामध्ये पोटशिळ उठलेलं आहे, लक्षात घ्या. आज जातीयवाद का पसरवला जातोय? आपण ह्या समाजाचे असून आपण ह्यांना काही करू शकलो नाही हे त्यांना सलतंय म्हणून त्यांच्यावरती टीका केली जाते. माझं जाहीर आव्हान आहे, जे लोक आज आंदोलन करतायत मला त्यांना विचारायचे, तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरुद्ध आंदोलन करताय ना, तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचे. गेल्या 30 वर्ष बारामतीची सत्ता या महाराष्ट्र राज्यावरती होती, मराठा समाजाचं राज्य होतं. त्यावेळेला ज्यावेळेला मराठाच्या आरक्षणाचा मुद्दा आला,
त्यावेळेला तुम्ही कुठं झोपला होता? ज्या माणसानं आम्हाला रक्षण दिलं, ज्या माणसानं आम्हाला सिंचनाचं पाणी दिलं, ज्या माणसानं हे महाराष्ट्र राज्य देशामध्ये नंबर वन आणलं, आज त्या माणसाला तुम्ही त्रास देताय. आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे, जे आपल्यासाठी लढतात त्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे. आणि तुम्ही आजपर्यंत ती साथ आम्हाला दिलेली आहे आणि ती साथ आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. आज ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या एकनाथ शिंदेनं हा महाराष्ट्र घडवायचं काम केलं, त्याला पूर्ण ताकद द्यायचं काम आज आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. आणि इथनं पुढं उठल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांना पेटून उठून काम करायचं आहे. ज्याने आपल्याला दिलं त्याची ऋण फेडायची वेळ आज आपल्याकडे आलेली आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आवाहन करतो, या राज्याची सत्ता आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी आपलं आयुष्य सुखी आणि समृद्ध केलं त्या लोकांसाठी आपल्याला समर्पित करायचं आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला लढायचे. हा पण आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी करूया. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. एबी न्यूज मराठीसाठी साताराहून प्रतिनिधी जुबेर शेख.